नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 27 एप्रिल सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी अनेक कडक निर्बंध करण्यात आले. राज्यात ठिकठिकाणी कारवाई झाली तरी हे प्रकार थांबलेले नाहीत, त्यामुळे आता डॉक्टरांचे इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. नातेवाईकांनी आणलेल्या इंजेक्शनसोबत अधिकृत बिल असल्याशिवाय त्या इंजेक्शनचा रुग्णावर वापर करायचा नाही असा निर्णय IIM नगर शाखेने घेतला असून राज्यभर अशीच पद्धत सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत आणि तालुका अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात होत असते. यंदा कोरोना संसर्गाचा कहर असल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आवश्यक असणारी माहिती तयार करून ठेवली असून शासनाने आदेश दिल्यास बदल्या करण्यात येणार आहे, अन्यथा जैसे थे ही भूमिका घेण्यात येणार असल्याचे JDP प्रशासनाकडून सांगण्यात आले. अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी हवाई मार्गे आणलेल्या रेमडेसिवीर साठ्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल झाली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 29 फेब्रुवारी रोजी होणार असून तोपर्यंत साठा वाटपाबाबत नियमाप्रमाणे कारवाई करावी असे निर्देश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 1,101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 35% निधी वितरित करण्यास वित्त विभागाने सहमती दिली आहे. त्यानुसार प्रति विधिमंडळ सदस्य 1 कोटी रुपये याप्रमाणे 340 विधिमंडळ सदस्यांचा 340 कोटी एवढा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधीनस्थ करण्यात येत आहे. यात नगर जिल्ह्यात 14 आमदार असून प्रत्येकी 1 कोटीप्रमाणे 14 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून अनेकांना अटक केली. रेमडेसिवीरचा तुटवडा पाहून सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनची रुग्णांना 2 ते 3 तास डिलिव्हरी मिळेल असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हा मेसेज व्हायरल करणाऱ्या अज्ञात मोबाईलधारक व बँक खातेधारकांविरोधात नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिलासादायक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नव्याने बाधित येणाऱ्या रुग्णांपेक्षा उपचार घेऊन कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. यामुळे कोरोना संसर्गाच्या साखळीला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र असले तरी धोका अद्याप संपलेला नसून नगरकरांनी दक्षता घेण्याची सूचना वैद्यकीय वर्तुळातून देण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यात 3,195 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 1,37,686 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.80% झाले आहे. तसेच काल नव्याने 2,886 कोरोना रुग्ण वाढले असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 22,840 इतकी झाली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.